नमस्कार दोस्तों, हमारे यूट्यूब चैनल में आप सभी का स्वागत है। आज के जो हमारे कस्टमर है वो महाराष्ट्र जलगांव से, तो आइए उनसे बातचीत करते हैं। तो भाई साहब, पहले अपना पूरा नाम और एड्रेस बताओ। नमस्कार, जय महाराष्ट्र। मेरा नाम धनराज राजू पाटिल, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। माझा दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन माझ्या डेअरी आहेत, आणि दुग्ध व्यवसाय हा शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो। आणि दुग्ध व्यवसाय करण्यासाठी चांगल्या प्रतीचे आणि चांगल्या कालवडी असाव्या लागतात। आपल्याकडे खान्देश म्हटला की आपल्याकडे पाहिजे तसे दुधाच्या मशीन असतात, पण जर चांगल्या 8 महिने दूध जर आपल्याला काढायचं असलं तर 8 महिन्यासाठी आपल्याला पोरबंदर, नवा जुनागड या भागात जर गेले किंवा गुजरात या भागात गेले तर चांगल्या प्रतीचे आपल्याला कालवडी मिळतात। आणि इथल्या ज्या कालवडी आहेत त्या 8 महिन्यापर्यंत दूध देतात। आता मी इथे 16 म्हशी गर्दी केलेल्या आहे। 16 म्हशींपैकी वेगळ्या वेगळ्या जातीच्या आहेत, काही जुनागड, काही पोरबंदर, आणि अशा प्रत्येक भागातल्या वेगळ्या वेगळ्या म्हशी आहेत। आता याच्यामधल्या काही काही 9-9, 10-10 लिटर एक एक वेळेस दूध देणार आहे, आणि सगळ्या दुसऱ्या टाईपच्या कालवडी आहेत। दाममध्ये आपल्यापेक्षा 10-20 हजारांनी थोड्या जास्त असतात, परंतु या कालवडी आपल्यापेक्षा आपली जी म्हशी आहे ती फक्त 12 लिटरपर्यंत जास्त 2 वेळेचं 12 लिटरपर्यंत दूध देतात, आणि 5-6 महिने दाटून जात असतात त्या। जर आपल्याला खरोखर दूध व्यवसाय करायचा असला तर आपण गुजरात, पोरबंदर किंवा जुनागड ह्या भाग निवडला गेला, ह्या मशीन निवडल्या गेल्या पाहिजे, तर आपला दूध व्यवसाय हा यशस्वीपणे सक्सेस होतो। एकदम इमानदारीचं आहे आणि चांगलं आहे। आम्हाला तुम्ही जे सहकार्य केलं ते इतर कुठेच मिळालं नाही। या अगोदरही मी पंजाबमध्ये गेलो, हरियाणामध्ये गेलो, असं सहकार्य कुठेच मिळालं नव्हतं। चांगलं सहकार्य मिळालेलं आहे तुमचं, एकदम घरासारखं आहे। जेवणाची व्यवस्था व्यवस्थित आहे, राहण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे, आणि सोबत फिरतात। 2-3 दिवसात तुम्ही 16 म्हशी आम्हाला जमा करून दिलेल्या आहेत, आणि त्याही चांगल्या किमतीत जमा करून दिलेल्या आहे, आम्हाला परवडेबल असे। महाराष्ट्र का कस्टमर आणायचं आवश्यकता आहे ना? 100%, त्यात काही शंका नाही। यांनी येणाराज आहे, यायला काही अडचण नाही। ठीक आहे, धन्यवाद। आणि मी काय म्हणतो, या पोरबंदरच्या म्हशी आहेत, या ही एक जात आहे, हे जुनागड, या जुनागडच्या 3 जाती आहे, या 9-9 एक एक टायमाला 9-9 लिटरच्या आहेत, आणि या जुनागडच्या आहेत, आणि पोरबंदरच्या म्हटल्या तर पोरबंदरची जाती आहे, शिंगती मोठी असते, त्यांची पगडी मोठी असते, पण चांगल्या पद्धतीने दूध करतात या म्हशी। एक एक वेळेस 10-10 लिटरपर्यंत दूध करतात या म्हशी। दूध बढिया करते, एक नंबर करते, कारण यांचा आम्हाला अनुभव आहेत, त्याच्यामुळे काही अडचण नाही, या गेल्याला काही अडचण नाही। आणि किमतीमध्ये सारख्याच असतात पोरबंदरच्या आणि जुनागडाच्या। दुसरी भैंस आपने दूध निकाला उसमें और जाफरी में और दुसरी भैंस में क्या फरक दिख रहा है? आपल्याकडच्या ज्या भागातल्या म्हशी आहेत खान्देशमधल्या किंवा महाराष्ट्रीयन, त्या पाहिजे तितकं दूध करत नाही, त्याच्यामुळे आपला दुधाचा व्यवसाय जो आहे तो फेल होत चालतो। आणि त्या 7-8 महिन्यापर्यंत नंतर त्या आपण त्यांच्यावर ते मांजावर आल्यानंतर आपण त्यांना फाळतो, त्या गर्भधारणा राहिल्यानंतर त्या आटून जातात। तसं नसतं यांचं, या गर्भधारणा राहिल्यानंतर यांचं कमीत कमी 7-8 महिन्यापर्यंत या फुल दूध देत असतात, त्याच्यामुळे ही जात आपण निवडलेली आहे दूध व्यवसायासाठी। धन्यवाद सर, जय महाराष्ट्र।